महोत्सवाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आदरणीय ओबीसी चळवळीला आपलं योगदान सातत्यानं बहाल करणारे पिसे सर या कार्यक्रमाचे संयोजक आणि मला इथं खूप आग्रहानं निमंत्रित करणारे हजारे सर आणि त्यांचे सर्व या कार्यक्रमाचे संयोजक मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व या ठिकाणचे मान्यवर तुम्ही सगळे अत्यंत तल्लख हुशार माझ्यापेक्षाही अभ्यासू कदाचित तुमच्यामध्ये कुणी असू शकतात असे श्रोते मी सर्वप्रथम आपल्याला सप्रेम जय भीम म्हणते. विषय तसा खूप विस्तारित आहे, सर बोलणार आहेत माझ्यानंतर, त्याच्यामुळे माझं बरंच काम हलकं होईल असं मला वाटतंय. बाबासाहेबांचे तीन गुरु, खरं म्हणजे माझ्यासारख्या एका चळवळीत मी लढ्यातली कार्यकर्ती आहे, चळवळीतली कार्यकर्ती, मी विद्वान नाही, परंतु सातत्यानं चळवळीत असल्यामुळं, थोडा वाचनाचा छंद असल्यामुळं मी आपलं मला जे वाटतं ते बोलत असते. नाही तर अलीकडं मला वाटतंय नागपूरलाच राहायला यावं काय असं वाटेल, कारण मला लागते 12 तास इथं यायला आणि 12 तास म्हणजे मानमोडी कार्यक्रम आहे, कारण आता माझी या 2 महिन्यातली मला वाटतं ही तिसरी चक्कर आहे नागपूरला. पण असो, तुमचं माझ्यावरच प्रेम आणि मलाही आता तुमचा मोह टाळता येत नाही. सरांनी सांगितलं काल निवडणुकीत पडले तर पडले, काय होतं, बाबासाहेबाला पाडलं या देशातल्या लोकांनी, मी तर काय त्यांच्या समोर काढलं. काल खूप मारामारी, आता हे पोरं नवीन असते त्यांना फार अपमान बिपमान, मी आवरू बेजार झालते त्यांना, अरे गप्प बसा गप्प बसा. सरांचा सारखा फोन येत होता आणि ते पोलीस स्टेशन ते तक्रार पोरांचे राडे. मी सरांना आता काही बोलले नाही काल, पण माझ्या सकाळी 6 वाजता